झुआंचे सुवार्तेंत कुर्सार जेजून संपदले म्हणून प्रांसोडच्या पाटा आणि जेजूच्या निकेपाविषयी उलोवच्या पाटा मोदे एक आपरबायेचो पाठ सडीत दिसून येता. तोच हाडां मोडपा उदेशी आणि जेजूचे कडवळ उक्तें करपा उदेशी पाठ. झुआंचे सुवार्तेचे हे एक कशेलेपणच हो पाठ म्हणयेत. जेजूक हेर सुवार्ते परी पासकाचे परबे दिसा न्हय बगार पासकांचे परबेच्या आदल्या दिसा कुर्सार मारलो म्हणल्याक जुआंची सुवार्ता आमकां परत रुजवात दिता. शिपायांनी मरण वेगाचे करूंक कुर्सायलेल्यांचे पाय मोडचे आसले. देखूनच तांणी जेजू सोवे कुर्सार मारलेल्यांचे पाय मोडले तरी जेजूचे मोडूंक ना, कित्याक तो पहिलोच मरण पावलो. हांगासर सोजेर बालियन जेजूचे कडवळ उक्तें करताना रगत आणि उदक व्हांवता. जुआ सुवार्तेकारान साक्ष दिवन ती साक्ष करी आणि आपण सत सांगता म्हणून विवरिल्ली गजाल भोव महत्वाची जाता. पासकांचे शेळयेची हाडां हांगासर उल्लेख करप जेजूची हाडां मोडी नसलेल्याचे प्रभादीय विवरण कसे असतात. ताचे एकच एक हाड मोडचे ना म्हणली उतरां पासकाचे शेळयेक लागू जातात. निर्गमन पुस्तकाच्या 12व्या अध्यायात सांगला तसे पासकांचे शेळयेचे मांस सकाळ पर्यंत दवरुंकी नजो असले आणि ताचे हाडी मोडचे नाही असले. असे देवशास्त्रीय रितीन जेजूस पासकांचे शेळी म्हणून हांगासर दाखवून दिल्ले कळीत जाता. देवाळांत हजारांनी शेळयांचे रगत वारोवचे वखता हांगासर जेजूचे रगत वारोवचे महत्वाचे जाता. जेजूस बाचावेचे दुसरे निर्गमन उक्तावन करची निमाणे उतरणेची बली म्हणून पाचारलेले हांगासर दिसून येता. जेजूची कुर्सावणी पासकाची शेळी सॅक्रिफिस भेटवचेच घडये जाता. जेजूच्या मरणा वेळी वापरची उतरां आयदान हिसोप ह्या शब्दांचे उल्लेख आणि जेजूचे कुशीचे रगत पासकाचे शेळयेच्या सॅक्रिफिसाच्या रितींत वापरच्या रक्ताची प्रतिध्वनींच म्हणयेत. जेजूचे पाय मोडी नसताना रावचे निर्गमन पुस्तकांत पासकाचे शेळयेक चलोवचे रितीचो उगडास हाडतात. हे गांच व ह्यो गजाली हे कडच्यान येदोळूच जुआव अध्याय 1:20-9 हांगासर व्यक्त जाल्ल्या. पळया देवाची शेळी म्हणून जेजूची वळख जाल्ले देवशास्त्रीय नदरेन समजूंक जाय. आणि हे कडच्यान जुआवच्या पहिल्या पत्रांत अध्याय 5:6 हांगासर सांगलेल्या हो तो उदका आणि रक्ताविष उदेशी आयलोलो जेजू ख्रिस्त. उदका उदेशी मात्र नाही बगर उदका आणि रक्ता उदेशी आयलोलो म्हणली देवशास्त्रीय गजाल आयच्या सुवार्तेंत चारित्रिक रितीन विवरल्या म्हणले आम्ही समजूंक जाय.